आणि त्यावेळेस बैठक घेऊन ते दुरुस्त करायचा निर्णय देखील झाला. पण नेमकं आपण गुवाहाटीला गेलात त्या काळामध्ये शेवटी शेवटी, आणि आपण गेल्यानंतर सेक्रेटरी पण बहुतेक रजा टाकून गेल्या. गुवाहाटीचा विषय काढायची काही गरज नव्हती. कुणी काढला? तुम्ही काढला. आता ऐका, तुम्ही गुवाहाटीचा मुद्दा काढला म्हणून त्याचं उत्तर देतो. तुम्ही वेळीच जर अजितदादांबरोबर गेला असता तर कॅबिनेट मंत्री झाला असता. तर गुवाहाटीचा इथं विषय काढायची काही गरज नव्हती. आम्ही सुद्धा 25-25 वर्ष राजकारणात आहोत. आम्हाला सुद्धा अनेकांच्या जंत्र्या माहिती आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला जर उत्तर देत असताना काही राजकीय बोललो असतो तर गुवाहाटी ठीक आहे. सर्वप्रथम खरं मी माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंचं आभार मानेल की 500 स्क्वेअर फुटाचं त्यांच्या महाविकास आघाडीच्या शासनाच्या कालावधीमध्ये मुंबईतल्या सर्व घरांना 500 स्क्वेअर फुटाच्या आतल्या सर्व मालमत्तांना त्यांनी तो प्रॉपर्टी टॅक्स पूर्णपणे माफ केला. त्या आधीच्या सरकारने देखील काही करायचा प्रयत्न केला होता, पण काही कंपोनंट फक्त माफ केले होते. पण महाविकास आघाडीच्या शासनाच्या काळामध्ये पूर्ण ऑल कंपोनंट सगळे आपण माफ करून झिरो प्रॉपर्टी टॅक्स केला. त्याबद्दल मी माजी मुख्यमंत्र्यांचे तर आभार मानेलच. आणि आता सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की मुंबईची आर्थिक परिस्थिती महानगरपालिकेची चांगली होती, तर त्याबद्दल देखील मुंबई महानगरपालिका माननीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या हातामध्ये इतक्या वर्ष कार्यरत असताना जी पारदर्शकपणा महापालिकेने दाखवला, जी काटकसरीने कामं झाली, जी की आर्थिक परिस्थिती चांगली ठेवल्यामुळे हे शक्य झालं, हे मंत्री महोदयांनी देखील मान्य केलेलंच आहे. आता इथं पुण्याचा विषयाला मी फक्त एक थोडासा वेगळा विषय त्याच्यामध्ये काढू सांगतो की काही आता सन्माननीय आमदारांनी देखील सांगितलं की काही नवीन गावं जी समाविष्ट झाली त्याच्या टॅक्सबद्दलही काही विधानसभा सदस्यांनी इथं प्रश्न मांडला. तर 2017 साली काही गावं मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की पुणे महानगरपालिकेच्या स्कोपच्या बाहेर नाही, टॅक्सचाच विषय आहे, जी हद्दवाढ झाली होती 2017 साली, आणि त्यावेळेस 11 गावं माझ्या माहितीप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली होती. त्यांना जो टॅक्स लागू झाला अध्यक्ष महोदय, तो चुकीच्या पद्धतीनं लागू झालेला आहे. हे महाविकास आघाडीच्या काळामध्ये मी स्वतः राज्यमंत्री असताना त्यावेळेस अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन हे निदर्शनास आणलं गेलं होतं की जेव्हा कुठलं एखादी जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये जेव्हा नवीन गावं समाविष्ट होतात त्यावेळेस त्यांना टॅक्स कसा लागला पाहिजे, की या तारखेपासून आज जर समाविष्ट झालं तर 31 मार्च आणि पुढचा 31 मार्च पर्यंत ग्रामपंचायत लेवलनीच टॅक्स लागला गेला पाहिजे, अशी 2 वर्ष पाहिजे. तर ते पुणे महानगरपालिकेने पाळलेलं चुकवलेलं सूत्र आहे, आणि त्यावेळेस बैठक घेऊन ते दुरुस्त करायचा निर्णय देखील झाला. पण नेमकं आपण गुवाहाटीला गेलात त्या काळामध्ये शेवटी शेवटी, आणि आपण गेल्यानंतर सेक्रेटरी पण बहुतेक रजा टाकून गेल्या, आणि म्हणून ते इम्प्लिमेंटेशन त्याचं राहून गेलं. तर माझं मंत्री महोदयांना आपल्या मार्फत विनंती आहे की ज्या पद्धतीनं 11 गावातल्या लोकांना चुकीच्या पद्धतीने 1 वर्षाचा अतिरिक्त टॅक्स लागला गेलेला आहे, तो आपण जवळपास बैठक घेऊन निर्णय झालो की तो परत त्यांना क्रेडिट करायचा किंवा काय, तर त्यावर महाविकास आघाडी शासनाच्या शेवटी शेवटी बैठक झाली होती, मी सतत घेतली होती. तर तो अतिरिक्त बर्डन, जो अतिरिक्त चुकीच्या पद्धतीने पैसे त्या नवीन समाविष्ट झालेल्या गावातल्या लोकांकडून महानगरपालिकेने गोळा केलेले आहेत, ते परत द्यायचा जवळपास निर्णय झाला होता. तर तो माझ्या आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की तात्काळ त्याच्यावरती कारवाई करून त्या सर्व नागरिकांना ते पैसे परत मागावेत किंवा क्रेडिट त्याचं देणार का. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्राजक्तनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला, आता खरं तर याच्यामध्ये गुवाहाटीचा विषय काढायची काही गरज नव्हती. कुणी काढला? तुम्ही काढला. आता ऐका, सहसा माझ्याकडनं उत्तर देताना कधी राजकारण येत नाही. तुम्ही गुवाहाटीचा मुद्दा काढला म्हणून त्याचं उत्तर देतो. तुम्ही वेळीच जर अजितदादांबरोबर गेला असता तर कॅबिनेट मंत्री झाला असता. त्यामुळे गुवाहाटीचा इथं विषय काढायची काही गरज नव्हती. नाही, ऐका ना, स्कोपच्या बाहेर बोललो. गुवाहाटीचा विषय काढायची गरज नव्हती. प्राजक्तजी एक सांगतो, आम्ही सुद्धा 25-25 वर्ष राजकारणात आहोत. आम्हाला सुद्धा अनेकांच्या जंत्र्या माहिती आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला जर उत्तर देत असताना काही राजकीय बोललो असतो तर गुवाहाटी ठीक आहे. पण आम्ही गुवाहाटीला गेलो हे तुमच्या किती वर्मी लागलंय बघा. आणि म्हणून मी सांगतो सर, अध्यक्ष महोदय, मी प्रामाणिकपणानं सन्माननीय सदस्य रवींद्रजी दांगेकरनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने मी सकारात्मक या ठिकाणी भूमिका मांडतो. त्याच्यामध्ये प्राजक्तजींना जर असं वाटत असेल की तुम्ही गुवाहाटीचा विषय काढून तुम्ही जेवढे उरलेला त्याच्यामध्ये तुमचं वलय अजून मोठं होईल, तर तुमचा गैरसमज आहे. मी कधीही राजकीय बोलत नाही, आणि राजकीय जर बोलायचं झालं तर माझ्याकडे देखील भरपूर आहे.
आणि म्हणून मला सन्मान्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेचा टॅक्स रद्द केला, मुंबई महानगरपालिकेचा टॅक्स आणि ऍक्ट हे वेगवेगळे आहेत, त्याची अंमलबजावणी आपल्याला बाकी 27 महानगरपालिकेमध्ये करता येत नाही. मी नवी मुंबईचा स्पेसिफिक उल्लेख केला की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी नवी मुंबईच्या बाबतीमध्ये हे धोरण आणण्याचं निश्चित केलेलं आहे आणि नवी मुंबईमध्ये हे धोरण आलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 27 महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बघून त्याची अंमलबजावणी करता येईल का याच्यावर आम्ही नक्की अभ्यास करू. आम्हाला देखील जनतेबद्दल कळवळ आहे, हेच काय फक्त जनतेचे तारणारे दशेतला भाग नाही, आम्ही देखील आहोत. त्याच्यामुळे जे योग्य निर्णय आहेत ते घेतले जातील आणि महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजींनी जो प्रस्ताव आणला तो कोणी नाकारत नाही, पण त्यावेळी विद्यमान एकनाथ शिंदे साहेब नगरविकास खात्याचे मंत्री होते याची देखील नोंद घ्यावी. चला शेवटचा प्रश्न.